पुढं बाबळ्याचं घेतलं किंवा निंबाचं घेतलं तर ते स्वस्त बसतं आणि शिसमचं घेतलं तर महाग बसतं. हे समजा आम्हाला 500 रुपयाला बसत असेल तर शिसमचं आम्हाला 2000 रुपयाला बसतं. वर्षभरात मी जवळजवळ 500 पकवास बनवतो आणि विणे जवळजवळ 200 बनवतो. एकतर 1-200 बनवतो. 1 कोटी रुपयापर्यंत सगळा माल बनतो. कोटीपर्यंत वर्षाकाठी तुमचं उत्पादन सगळं उत्पादन होतं. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवार न्यूज 24 मध्ये. आणि आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे नाथ महाराजांच्या नगरीच म्हणजेच पैठणमध्ये. आपण या ठिकाणी बघणार आहोत की तुम्हाला जे काही वारकरी संप्रदायासाठी लागणारं जे काही इन्स्ट्रुमेंट आहे त्याचं दुकान तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. अनेक जण आपण नेहमी बघत असतो, तबला असेल, त्यानंतर मृदुंग असेल किंवा टाळ असेल, याचा आवाज आपण ऐकलेला आहे, त्याचा गजर आपण ऐकला आहे. नेमकी त्याची प्राईस काय आहे किंवा कोणत्या गोष्टीवरती त्याचे जे भाव आहेत ते ठरतात किंवा दर ठरतात, काय वेगळेपण असते याचं नेमके आपण जाणून घेऊयात. सोबतच यामध्ये आणखीन कोणकोणते प्रकार आहे, याचे जे बनवण्यासाठी जे काही मटेरियल यूज केलं जातं ते नेमकी कोणतं आहे जाणून घेऊयात. दादा नमस्कार, सर्वप्रथम आपला परिचय द्या. मी बाळासाहेब हरिभाऊ पुले, राहणार पंढरपूर. जवळजवळ 100 वर्षापासून येतो यात्रेला. अच्छा. 2-3 पिढ्या झाल्या. आमचा हा व्यवसाय 7 पिढ्यापासून आहे, 350 वर्षापासून. अच्छा. पण आता या वर्षी जरा यात्रेला कलेक्टरनी लेट डिक्लेअर केल्यामुळं यात्रा जरा कमी भरली, मग आम्हाला पण त्रास झाला जरा. आणि नगरपालिकेने 100 रुपयाचा रेट डायरेक्ट 300 रुपये केला फुटाला, तिप्पट केला. कोणा सवलत दे सोडून दे तिप्पट रेट केला. आणि गिरायक तर काहीच नाही आहे, दरवर्षीपेक्षा 4 ने सुद्धा गिरायक नाही, 25 नक्कीच. दादा मला सांगा, आपल्याकडे या ठिकाणी अनेक आपल्याला या ठिकाणी विणा दिसत आहेत, या विणामधले नेमकी काय काय प्रकार असतात आणि कसे दर ठरतात? विणा हा 8 इंचापासून 15 इंचापर्यंत असतो. लहान विणा असतो तो देवळात पाहण्यासाठी लागतो, मिडियम विणा असतो तो दिंडी करता लागतो, आणि मोठा विणा असतो तो कीर्तनासाठी असतो. त्या सागवान लाकूड, देवदार लाकूड आणि जंगली लाकूड असे 3 प्रकार असतात. जंगली लाकडाचा साधारण 2000 रुपये असतो, देवदार लाकडाचा 4000 रुपये असतो, सागवान लाकडाचा घेतला 8-10 हजारापर्यंत असतो. 4 साईज असतात. 4 साईज असतात. आपल्याला या ठिकाणी अनेक हे नवीन प्रकार दिसतो, नेमके हे काय आहे? हे एकतरी मिराबाईजी. अच्छा. मिराबाईजी एकतरी भजन करायची. अच्छा. लोक भजन करतात हे खंजिरी एकतरी, मिराबाईजी एकतरी म्हणतो. बनत कशापासून? हा भोपळा आहे. भोपळा म्हणजे फळ आहे. शेतातून भोपळ येतं, सुकवल्यानंतर कापून त्याला आम्ही चमडा वगैरे लावून, बांबू लावून, त्याला कलर देऊन, तार वगैरे लावतो. ते एकतरी होती, आम्ही स्वतः बनवतो होतो. आमचे 10 कारागीर आहेत बनवायला पंढरपूरला. स्वतः आपलं स्वतःचा लघु उद्योग असल्यासारखंच आहे. हस्तकला आहे सगळी ही, सगळी मशीनवर काय सुद्धा होत नाही. टगा तबला म्हणा आम्हीच बनवतो, पकवाज विना एकतारी खंजिरी यायचं, खंजिरी म्हणा एकतारी तुनतुन नमर पीटी, फक्त हार्मोनियम तिकडून येते पंजाबवर, बाकी सगळं आम्ही बनवतो स्वतः. ही जी बनवण्याची जी पद्धत आहे ही नेमकी कशी आहे, कसे घडवल्या जातात, ते साधारण किती दिवस लागतात आपल्याला जर एक मृदुंग जर घडवायचा? सगळ्यात जास्त वेळ लागतो विण्याला. विण्याला 10 विणे जर 1 कामरागिरीने तयार करायला घेतले तर 1 महिना जातो. अच्छा. हा, मग त्याला ते परवडत पण नाही. 10-12 हजार रुपये त्याला मजुरी मिळते. आणि पकवाज म्हणलं तर लवकर होतो, फास्ट होतो. अच्छा. पुढे वगैरे समजा 8 दिवसामध्ये 100 पकवाज होत असतील तर विना तेवढा होत नाही. महिन्यामध्ये 10 विणे होतात फक्त. नेमकी काय कारण आहे त्याला? कारण म्हणजे लाकूड ऐकता येतं त्याचं, मशीनवरचं पुढे बनवलेली असते अगोदर, वाजे ऐकते येते ते, रॉ मटेरियल सगळं कच्चं एकत्र करून पॉलिश केलं की डायरेक्ट भरायचं काम आहे. आणि विनापूर लाकूड कापण्यापासून सुकवण्यापासून सगळं बनवावं लागतं, त्यामुळे त्याला उशीर लागतो. मृदुंग म्हटलं की सामान्य माणसांना फक्त मृदुंग इतकंच माहिती आहे, त्यामध्ये काही प्रकार आहेत का आणि काय प्रकार आहे? मृदुंग आणि पकवाज एकच आहे. अच्छा. कोण मृदुंग म्हणतं कोण पकवाज म्हणतं. हा वारकरी संप्रदाय पंढरा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. आळंदी ते पंढरपूर दिंडी निघते त्याला पकवाज लागतो. आणि हरिनामाला वारकरी संप्रदाय सोडून पकवाज लागत नाही. आणि हार्मोनियम डगात आपला हा वर्ड म्हणजे अख्ख्या जगामध्ये चालतो, शिकण्यासाठी म्हणा म्हणजे संगीत, तुमचे शास्त्रीय संगीत म्हणा, ऑर्केस्ट्रा वगैरे पुन्हा तुमचे गाणे वगैरे, म्हणजे मोठे मोठे संगीतकार आहेत ना, त्यांना हे सगळं वाद्य लागतं. लागतात नक्कीच.
मला सांगा मृदुंगचे जे रेट आहेत किंवा दर आहेत हे नेमकी कशावरती ठरवले जातात? लहान वस्तू झाड म्हणजे लहान त्याच्यात पण लाकडा फरक आहे. अच्छा. आंबा लिंब चिंच बाबर त्याच एक लाल शिसम म्हणून शिसम तर आता परवानगी नाही आहे. पूर्वी मिळायचं 50 वर्षाखाली 20 वर्षापासून शिसम नाही सागवान नाही काही नाही तर ते जंगली लाकडापासून बनवतो आम्ही. लाकडाचं नेमकी काय वैशिष्ट्य असते या वाद्यांमध्ये? कारण लाकूड बदललं की दर बदलतात काय? आपल्याचं घेतलं किंवा लिंबाचं घेतलं तर ते स्वस्त बसतं आणि शिसमचं घेतलं तर महाग बसतं. हे समजा आम्हाला 500 रुपयाला बसत असेल तर शिसमचं आम्हाला 2000 रुपयाला बसतं. त्यामुळं फरक होतो. वाजी जाड असली तर त्यात फरक होतो. मटेरियल चांगलं वापरलं फरक होतो. हलकं मटेरियल वापरलं 2000 पकवायचं 3000 10000 पकवायचं. अच्छा. एखादा वादक जर असेल आणि तो जर तो व्यक्ती जर एखादं वाद्य घेत असेल तर त्यांनी कोणत्या गोष्टी बारकाईनं बघितल्या पाहिजे? त्या वाद्याने स्वर बघितलं पाहिजे फक्त. त्याला स्वराशी मतलब आहे. बाकी मटेरियल काय आणि आम्ही गॅरंटी देतो भांड्याची. मेंटेनन्स असतोच. शाई घालणे पुढील वर्षा 2 वर्षातनं शाई जाती किंवा वादी जाती पुढे जाती तसं मेंटेनन्स गाडीला कारला सर्व्हिसिंग करतो. तो वर्षा 2 वर्षात ह्याला बी रिपेरिंग करावं लागतं. करावं लागतं. लेदर असल्यामुळे ते लोमुल्लू धुणार फाटणार करणार वाजून लेदर असल्यामुळे ते रिपेरिंग करावं लागतं. करावंच लागतं. साधारण वर्षभरात आपण किती वाद्य बनवतो? वर्षभरात मी जवळजवळ 500 पकवाज बनवतो. अच्छा. आणि विणे जवळजवळ 200 बनवतो. बरं. एकतरी 200 बनवतो. 1 कोटी रुपयापर्यंत सगळा माल बनतो. एक कोटीपर्यंत वर्षाकाठी तुमचं उत्पादन उत्पादन होत. आणि षष्टीमध्ये 5 दिवसांचं ही यात्रा असते. या 5 दिवसांमध्ये एक आर्थिक गणित काढलं तर किती? आर्थिक गणित काढलं तर 4 लाख होत असतं. पण या वर्षी 2 लाख होतील उत्कारण शंका आहे. षष्टीला जात गर्दी नाही आहे. दिंड्या पण नाही आहेत. पहाटेपासून 4 वाजल्यापासून दिंड्या असतात. दुपारी 4 वाजेपर्यंत 50% सुद्धा लोक आले नाही आहेत यावर्षी. यावर्षी यात्रा भरणार आहे नाही भरणार आहे संभ्रम असल्यामुळं पण लोक आले. भाविक पण आले नाहीत आणि दुकानदार पण आले नाहीत. दुकान पण 50% रिकामेच आहेत. बरोबर. प्रॉपर लोकांनी मग रस्ताचं दुकान लावलंय. कुणी काय लावलंय कोण आलं नाही म्हणून परवडत पण नाही. धन्यवाद काका. तर मित्रांनो आपण अशा प्रकारे जाणून घेतलेले आहे की जे काही वाद्यांचं हे आपण दुकान या ठिकाणी बघितलं वाद्यांचे जे काही वैशिष्ट्य आहेत ते बघितले किंवा वाद्य घेताना त्यामध्ये कोणकोणते जे लाकूड आहे यूज केलेलं असतं किंवा त्याच्यातून निघणारे जे काही सूर आहे ते सर्व गोष्टींवर आपण चर्चा केलेली आहे. सर्व प्रकारच्या वाद्यांची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा. आवडलीच असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.